हिंगोली मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. औंढावरून नांदेडकडे सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा जात होता आणि तेव्हा काळे झेंडे दाखवत जालन्यातल्या घटनेचा निषेध करण्यात आला. बुलडाण्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी उदयनगर इथं टोल नाक्याजवळ काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मुंबईत परळ इथं ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात तोंडाला काळे कपडे बांधून मूक आंदोलन केलं गेलं. आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्गावर दगडफेक केली. दगडफेकीमुळे धुळे सोलापूर हायवेवरची वाहतूक थांबवण्यात आली होती आणि याच हायवेवरून शरद पवार देखील परतणार होते. मात्र दगडफेकीच्या घटनेनंतर त्यांनाही आपला मार्ग बदलावा लागला. कोल्हापुरात सकल मराठा समाज हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आक्रमक झाला. मशाल पेटवून हिशोब चुकता करण्याचा निर्धार करण्यात येतोय. अजित पवारांनी महाराष्ट्राची माफी मागूनच 10 तारखेला कोल्हापूरमध्ये यावं, अन्यथा त्यांच्या सभेत हिशोब चुकता केला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातल्या सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःची गाडी पेटवून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध केला. साबळे हे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करून नागरिकांचं लक्ष वेधून घेत असतात. वन नेशन वन इलेक्शनसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करण्यात आली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती नेमण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतले काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी तसंच माजी केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांचा या समितीमध्ये समावेश आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24